दमद सामान घेतलंय ना वनी जी आओ सर मोठी पातेली आणि लग्नारी समधी भांडी ठेवलीत गाडी अंगाशी अनुष्ठानाच्या आधी समध्या गोर गरिबांना जेऊ खाऊ घाला समध्यांचे आशीर्वाद सरजेरावासनी मिळायला हवे आणि तुम्ही तुम्हाला समध सांगितलेलं लक्षात आहे ना व 11 घागरी पाणी रात्री बरोबर 12 च्या ठोक्याला पहिली धार शंकराच्या पिंडीवर पडायला हवी वय आओ सर औसर तुम्ही कशापाई काळजी करताय सा मी आहेस की तिकडे तुम्ही इथच राहायचंय कुठे भी जायचं नाही पर औसर सरजेराव निघताना त्यांना काय हवंय हे कोण बघणार आम्ही तवा गुमान इथच थांबा ठीक आहे तुम्ही जी औसर आजी तुम्ही एवढं का करताय मी आता लहान आहे का अगं बाई खरंच तू किती मोठी झालीस ना तरी आमच्यासाठी लहानच आहेस अजून अगं बाई अगं देऊ तो खांब सजवायचाच राहिलाय तू तिकडे जा मी इकडचं बघते आम्ही करतो अगं विद्या मगाशी सुधीरचा फोन आला होता ना तेव्हा तो म्हणत होता की आशूच्या वाढदिवसाला ते दोघ जण नाहीत असा हा पहिलाच वाढदिवस आहे पण नेहमीसारखी धमाल आली पाहिजे त्यासनी सांगून टाका आम्ही आलोय काय बी कमी पडू देणार नाही म्हटलं होतं की नाही काय बी कमी पडू देणार नाही म्हणून अवकाश उद्या ते म्हातारे डोळं फुटलं का तुझं डोळं फुटल्यात जमा आहेत रे लेकरा मला म्हातारीला काय दिसतंय अहो आजी या बसा मी जेवाय वाटते तुम्हाला सावकाश बसा आणखीच
जीजू सगळं एकदम मस्त झालंय. थँक्यू. अहो आम्हाला माहितच नव्हतं तुम्ही एवढा छान स्वयंपाक करता ते. आमासनी तरी कुठं ठाव होत. पहिल्यांदाच तर करतोय आम्ही स्वयंपाक. काही काय मस्करी करताय ना. आम्ही आधी पण बोललो होतो आम्हाला खोट बोलायला जमत नाही आणि तसं वागायला भी जमत नाही आणि कधी जमणार भी नाही. अशू मनापासून प्रयत्न केले ना की त्यामध्ये यश नक्की मिळतच. आणि आम्ही तर लय मनापासून केलंय. भात वाढू का. हां भात वाढू का. अजून वाढू. हां विद्या अग कुकर लाव आता. संग्रामरावांनी सगळाच भाग घेतला की. एवढा भात तामासनी जमणार नाही खायला. आपण समजा वाटून घेऊया की. जीजू असं कसं चालेल. तुम्ही किती प्रेमाने ताईला भात वाढायला सांगितलात आणि ताईने सुद्धा किती प्रेमाने भात वाढलाय तुम्हाला. तुम्हाला हा सगळा भात संपवावाच लागेल. काय हो बघूया ना तुमचं ताईवर किती प्रेम येते. असं आहे वय मग बघाच आता. बघितलं. जीजू यू आर सिम्पली ग्रेट. तुमच्यासाठी काय पण. अगं आई आपण का नाही गेलो अनुष्ठानाला. घरात एकटं बसून कंटाळा आलाय मला. हीच तुमची शिक्षा आहे. आणि तुला तर शिक्षा सर्जेरावांनीच दिली आहे. आणि तुम्ही त्या नतद्रष्ट कार्टीची बाजू घेऊन तुम्ही आमच्याशी बोललात. अरे काय झालंय काय तुमसनी. आधी तर बेस तिच्या जीवावर उठला होता आणि आता तुम्ही बी तशा आणि तुमचं पोरग बी तस. अरे ती बायको घर सोडून जायचा तिनं आगाऊपणा केलाय
आणि तरी मी हे आदर्शासारखं तिच्या माग 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 गेले. काय होणार आहे या घराच देव जाणे, आम्हाला काही कळत नाही. तुमचं पोरग, तुमचं पोरग काही झालं की तुमचं पोरग. संग्रामराव चांगले वागले की काय काय तो म्हणी यांचा दादला हिम्मतराव परत आले आणि त्यांनी माती खाल्ली की तुमचं पोरग. बघितच ना लावण्या, तुला सांगती की म्हातारी आहे ना एक नंबरची दुतोंडी बाई आहे बघ. अगं तुझे आबासाहेब आहेत म्हणून तर कुत्र्याने बी हाल खाल्ले नसते या म्हातारी. घरात आल्या दरनं बघते आहे म्हातारीची थिअर. जाऊ दे, आता बडबडून काय उपयोग. हा म्या होती म्हणून सहन केलं, दुसरी ना इथं टिकलीच नसती बघ. एक तर गेली पळून, दुसरं काय होणार म्हणा या घरात. लावण्य तुला सांगती त्या देव्यानी गत या म्हातारीला म्या आधी सुरुवातीपासूनच मापत ठेवलं असतं ना तर मग तर काय. आम्हासनी मापत ठेवताय एवढी हिम्मत तुमची, त्या टवळीचं वारं तुम्हाला बी लागलंय. काय म्हणालात, सर्जे रामांच्या जीवावर आम्ही शफारतोय. ठीक आहे थांबा, येऊ द्या सर्जे रावांना, तेच तुम्हाला चांगलं मापत ठेवतील. आम्हाला मापत ठेवायला निघाला. तुला हसायला येते ना ग, नाही गंमत वाटली असेल तुला. आता जर का तू आगाऊपणा केलास ना तर आबासाहेबांना सांगून हॉस्टेलवर धाडते तुला. बघू कुणी येतं का पाठ राखेन माझ्या गत. अगं चोंबडी आता काय हसत बसलीस, निघ इकडनं निघ. हसत्या मोठी ओम देवे वाच मजयंत देवा सा विश्वरूपा पशव वदन्ते सानो मंत्रेश मूर्जन्वा नाधे नर्वागस्मान उपतिष्ठ दैतो. अनुष्ठानाचं प्रयोजन? प्रयोजन काय असणार गुरुजी, यंदाच्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड यश लाभू द्या आणि विखे पाटलांची कीर्ती अख्ख्या जगात गाजू द्या. काय चिकट वय वय. ठीक आहे.
Happy birthday to you. Happy birthday to you, dear Ashu. Ashu. Happy birthday to you. हॅपी बर्थडे बरं का, आणि काय बी लागलं तर आम्हाला सांगायचं. हैप्पी बर्थडे. क्यों? हे आमच्या दोघांकडून. अहो जीजू, हे काय आहे? अहो नाही, म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की तुमचा आज बर्थडे आहे, नाहीतर तुम्हाला हवं ते आणलं असतं आम्ही. ते तर मी तुमच्याकडनं वसूल करणारच आहे. मग करा की आम्ही कुठं नाही म्हटलोय, पण आता हे ठेवा. ताई आशीर्वाद दे ना. आजी, आपण बरेच दिवसात पत्ते नाही खेळलोय. रात्रभर पत्ते खेळूया आज. किती दिवस झाले आपण मेंडीकोट खेळलो नाही होत. का? अगं आशू, यांना मेंडीकोट खेळता येत नाही. चुकार विचार, सगळं जिंकून दाखवतो. जीजू, आपण एक काम करूया. अहो मेंडीकोट खूप सोपा आहे, मी शिकवेन तुम्हाला. आपण दोघं एका टीम मध्ये राहूया, चालेल? हा चालेल. ठरलं तर मग आपण दोघं मिळून ताई आणि आजीला हरवायचं. कमलासनी सकत विष हत्ती हंस वाहिनी माता देहु सुमत. चिंता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत विष हत्ती हंस वाहिनी माता देहु सुमत. चिंता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत विष हत्ती हंस वाहिनी माता देहु सुमत. चिंता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत
वीस हत्ती हंस वाहिनी माता देहु सुमत चिंता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत वीस हत्ती हंस वाहिनी माता देहु सुमत। पाणी देतेस पोरी? माय एवढी एकच का अशी उरली ती पोचवून येते आणि तुला देते। दशी का टाकली का यांचा कोट झाला ना म्हणजे हरलो आपण एवढच ना आम्ही तर कधीच हरलोय तुमच्या ताईकडनं। पोरी दुपारी जेऊ घातलंस आता जरा पाणी पाजलंस तर खूप उपकार होतील। देते आता अनुष्ठान संपूर्ण झालं कळशीमध्ये तीर्थ भरून घ्या आणि सगळ्या घरामध्ये कांदा कोपऱ्यामध्ये ते शिंपडा। बच्चलाबाई काय म्हणालास? आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतो। तुम्ही घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।